नाशिक येथील शहर वाहतूक शाखा युनिट 2 या पदावरून गणपत मुठाळ यांची सेवापूर्ती समारंभ रविवार दिनांक 3/7/2022 रोजी धुरजडमळा अजमेर हॉटेल दस्तगीर बाबा रोड समोर लॅम रोड येथे पार पडला. शहर वाहतूक शाखा युनिट 2 या पदावरून गणपत बाळकृष्ण मुठाळ 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. यावेळी गणपत मुठाळ यांनी आपल्या सेवेचा प्रवास सर्वांपुढे मांडला. पण यापूर्वी काही भाषण करण्याची आपल्याला सवय नाही आहे, परंतु 2 शब्द बोलण्यासाठी लचके साहेबांनी मला उभं केलेलं आहे. मी 1987 पोलीस खात्यात भरती झालो. अतिशय नाजूक परिस्थिती, कोणाची साथ नसताना फक्त आईच्या आशीर्वादामुळे आज मी इथपर्यंत या पदावर पोचू शकलो याचा मला अभिमान वाटतो. माझ्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना मी धन्यवाद शुभेच्छा देतो. यामध्ये मी सुरुवातीला मालेगाव सिटी शहर, नंतर भद्रकाली पोलीस स्टेशन, नंतर आंबड पोलीस स्टेशन, आर्थिक गुन्हे शाखा, ट्रॉफिक ब्रँच आणि शहर वाहतूक शाखा जेव्हा अधिकारी झालो मी, त्यानंतर मी शहर वाहतूक शाखेला नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्ष काम केले पोलीस उपनिरीक्षक म्हणून. या 2 वर्षामध्ये अधिकारी झाल्यानंतर असा काही अनुभव आला का, माझे मित्रमंडळी भेटलेत, भरपूर नातेवाईक भेटलेत, त्यांना मला अधिकारी झाले बघून खूप आनंद झाला. माझे क्लासमेट मित्र त्यांनी सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्यात. आज दिनांक रोजी 30/6/2022 रोजी मी सेवानिवृत्त झालेलो आहोत. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम माननीय पोलीस आयुक्त सो ऑफिसला झालेला आहे, परंतु तिथून कार्यक्रम होत सगळ्यांना एका वेळेस होऊ शकत नसल्यामुळे आज दिनांक 3 जुलै रोजी आपण हा कार्यक्रम खेळलेला आहे. त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सगळ्यांचे धन्यवाद. मला त्या दिवसाची आठवण झाली. 1981 साली असंच अशाच पद्धतीला बसून आमच्या 27 विद्यार्थ्यांनी एक फोटो काढला होता. मी आत्ता 10वीचा, त्यामधील बऱ्यापैकी आम्ही सर्व हे सेवानिवृत्त झालेलो आहोत. मी सुद्धा 31 मार्चला सेवानिवृत्त झालो. आत्ताच मुठाळ साहेबांबद्दल जे 2 शब्द बोलून गेले, डीएम गायकवाड हे सेवानिवृत्त झाले 2 महिन्यापूर्वी. असे बरेचसे आमचे मित्र सेवानिवृत्त होत असताना 8 दिवसापूर्वी सहज मला एका इन्स्पेक्टरने विचारलं की तुमचे मुठाळ साहेब केव्हा निवृत्त होत आहेत. मी म्हणलं मुठाळ साहेब केव्हा निवृत्त होतात हे तुम्हाला काही पाहिजे, कारण तुम्ही पोलीसमध्ये आहेत म्हणून. त्यांनी सांगितलं 30 जूनला ते सेवानिवृत्त होत आहेत. आज योगायला माझी इच्छा झाली सेवापूर्तीच्या निमित्ताने काहीतरी करू शकतो. आपण आपल्याकडे आमच्या संजय नाना गोडसेंच्या वतीने शुभेच्छा द्याव्या. महसूल खातं आणि पोलीस खातं जवळजवळ एकाच याच्यातले रँक मधले दोन्ही खाते, परंतु दोन्ही खात्यांमधून सर्व्हिस करताना खरोखर याच्या अगोदरच्या व्यक्त्यांनी स्पष्ट केलं का, महसूल खातं म्हणा किंवा पोलीस डिपार्टमेंटचं खातं म्हणा, नोकरी करताना आणि ते शेवटाच येईपर्यंत अतिशय तारेवरची कसरत असते. ह्या नोकरीत प्रवेश होत असताना आपले नातेवाईक, आप्तेष्ट, भाऊबंद किंवा मित्र कंपनी बऱ्याच वेळा थोडेसे दोन्ही बाजू असतात बोलताना. त्यामुळे महसूल खात्यात आले किंवा पोलीस खात्यात आला तिथं काय कमी आहे त्यांना, अगदी मालच मान. परंतु सर्व व्यक्ती त्या विचारातून जातात असे नाही, तर हे जे सेवापूर्तीच्या टायमाला मिळणारी, सेवापूर्तीच्या वेळेला मिळणारी शाबासकी किंवा कौतुकाचे 2 शब्द हीच आपली खरी पावती असते. सर आपण आयुष्यात काय कमवलं, तर हे शेवटी आपल्याकरता जे लोक 2 शब्दाने शुभेच्छा देतात, आपलं जे प्रेम समाजामध्ये पसरलेलं असतं हे आपण कमवलं. एवढं कौतुक करतात अतिशय बाहेर नाही. कॅम्पला पोलिशमध्ये होते
दोन तीन जण पण आज त्यांचा काही दोन जण झाले रिटायर, काय जी बदली झाली, दादाची काय आता चार पाच महिन्यापासून तिकडं वर्ष झालं वाटतं नाशिकला गेले, पण करू नये घेऊन कॅबमध्ये. आणि असा व्यक्ती कॅबमध्ये ना दुसऱ्या टाइम कधीच येणार नाही. आहे शेडीला शेडी लावणारे काही लोक, पण काय आपण नाव घेऊ शकत नाही. कामगार करणाऱ्या कामच करतात लोक, काही बरोबर तसेच गणपत मुठाळ यांच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी अनेक मित्रपरिवार नातेवाईक उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.